धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने कमालीची ओढ दिली आहे. धुळ्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% कमी पाऊस झालाय, त्यामुळे धरणांनी आता तळ गाठलाय. धुळे तालुक्यातल्या पुरमेपाडा धरणामध्ये केवळ मृतसाठा शिल्लक आहे. तालुक्यामध्ये नदी नाले वाहू लागतील असा पाऊसच अजून झालेला नाहीये आणि त्यामुळे धरणांनी आता तळ गाठलाय. जिल्ह्यामध्ये केवळ साक्री तालुक्यात 3 प्रकल्प हे 100% भरलेत. पाऊस झाला नाही तर जिल्ह्यामध्ये पीक धोक्यात आलेली आहेत आणि धरणामधून पाणी उचलत शेतकरी आपलं पीक वाचवत आहेत. गेल्या वर्षीचा विचार केला तर ऑगस्टमध्ये पुरमेपाडा धरण हे यावेळेपर्यंत 100% भरलेलं होतं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.